उंचीच आणि त्या तोडीच आपल्या पेनमधून मधून उतरत नाही त्यामुळे आणखी काही दिवस आपण थांबायला पाहिजे मग पुन्हा वर्षभर मी थांबलो आणि नंतर मात्र लिहायला घेतली ती शेवटपर्यंत लिहिली एक टाकी लिहिली एक टाकी लिहिलेली आणि हे होताना घरच्यांचं काय होत होतं कारण एक तरुण माणूस ज्याचं लग्न नुकतंच झालेलं आहे हो हो oh. तो घरामध्ये बिछाणातून उठतो आणि काहीतरी इतिहासातले संवाद बोलतो वेड लागलाय असं घरच्यांना वाटलं असतं तर नवल नाही घरच्यांची काय अवस्था घरच्याची म्हणजे लग्न होऊन दीड दोन वर्ष झालेली आणि पत्नी मात्र घाबरून गेलेली होती की काय चाललेलं आहे वगैरे अशा आरती आणि रात्री बेरात्री संवाद एक कुल बारा एकला झोपायचो पुन्हा साडेचार पाचला उठायचो ते सकाळी नऊ वाजेपर्यंत लिहायचो पुन्हा शनिवारी रविवारी लिहायचो त्यामुळे प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला आणि मग माझ्या छातीत दुखायला लागलं मला ससून हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस त्यावेळेला माझी पत्नी जवळ आली आणि माझा हात हातात धरून म्हणाली की तुम्ही पतावर किती लाख बांगड्या चुरडल्या गेल्या यांचा हिशोब इकडून जरूर ठेवावा पण माझ्या कुंकवाचं पाणीपत होऊ देऊ नका अशी विनंती डोळ्यात पाणी आणून तिने केली तो एक म्हणजे लेखकाला किंवा कलावंताला असा एक काळ भेटावा लागतो तो जसा काळच मला भेटलेला होता आणि त्या काळानच माझ्याकडून लिहून घेतलं असं मला वाटतं तुम्हाला असं वाटतं म्हणजे हे तुम्ही म्हणून नाही पण लेखकांच्या बाबतीत लेखकांना असं झपाटूनच जावं लागतं आपल्या कॅरेक्टर्सनी आपल्या विषयानी तुम्हाला या निमित्तानं गंमत सांगेन की मराठीतल्या ज्या अव्वल कादंबऱ्या आहेत ह्या ऐन तारुण्याने दिलेली देणगे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीराव सावंतांनी जी कर्णावर कादंबरी लिहिलेली मृत्यूंज्य ती अशीच एकोणतीस तिसाव्या वर्षीच लिहिलेली आहे अं रणजित देसाईने बत्तीस ते तिसाव्या वर्षी स्वामी लिहिलेली आहे महत्वाच्या सगळ्या कादंबऱ्या ऐन तारुण्या लिखाण करताना पूर्ण हे लिखाण तुम्ही केलं संपवलं काय म्हणाली तोपर्यंत जगत होती तुमच्या अंगा खांद्यावर आंग खेळत होती तुमच्या बरोबर वावरत होती तुम्ही त्यातलं एक पात्र बनला होता मला तर असं वाटतं की तुम्ही त्या पानिपतच्या लढाईतलं एक पात्र बनलं होतात म्हणूनच ते इतकं सकस उतरलं हे लिहून झाल्यावर ही पात्र तुम्हाला काय म्हणाल लिहून झाल्यावर मला तर युद्धावरनं एखादा माणूस अनेक लढ्या करून लढून यावा ना तसा थकून जावा तशी माझी अवस्था काही काळ झालेली होती आणि त्या आठवणी काही मला सोडत नव्हत्या म्हणजे तो एक जन्मभराचा ठेवा असं झालेलं आहे जन्मभराच्या स्मृती त्या बनलेल्या आहेत मला सांगा ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला अशी अपेक्षा नव्हती की नवा लेखक तुम्ही नवे होतात आता विश्वास पटेल आम्ही पाहतोय एवढे प्रसिद्ध एवढे लोकप्रिय त्यावेळेला नवे होतात सुरुवातीला नौका होतो ती कादंबरी कोणी स्वीकारायला तयार नव्हतं काढायला तयार नव्हतं आणि ती प्रसिद्ध झाली आणि वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आला हा अनुभव कसा होता हा अनुभव फारच ग्रेट होता म्हणजे पहिल्या दहा पंधरा दिवसापासूनच पत्रांचा ओघ सुरू झाला आणि अनेकांनी अनेकांचं लक्ष त्याकडं वळलं त्या काळामध्ये गवा बेहरेंचं साप्ताहिक सोबत फार प्रसिद्ध होतं गवा बेहरे आजारी होते पण त्यांनी पण पन्त कादंबरी आणली वाचली आणि मला बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्यांनी सांगितलं की एखाद्या श्रेष्ठ कादंबरीकाराला जे गुण आवश्यक असतात ते तुमच्या ठाई आहेत आणि हे गुण सांडू नका ते जपून ठेवा विशेषतः अहमद शाह अब्दाली बरोबर जो आमचा इब्राहिम खान गार्दी लढला आणि तो ज्या पद्धतीनं वीर मरणाला सामोरा गेला ते ज्या धाटणीनं तुम्ही लिहिलेलं आहे ते म्हणजे एखादी परदेशी मी अव्वल लेखकाची कादंबरी वाचतोय असा भास मला झाला असं बेरेनी सांगितलं आणि बेहरे साहेबांनी पहिलं परीक्षण लिहिलं अनेकांनी परीक्षण बैरेनी पहिलं परीक्षण लिहिलं नंतर खूप मोठमोठ्या व्यक्तींनी शांता शेळके शिरवाडकरांनी मला वाटतं तुम्हाला मोठं पत्र पाठवलं शिरवाडकरांनी चार पाण्याचं मोठं पत्र पाठवलं खरं म्हटलं तर शिरवाडकरांनाच पाणीपतीवर कादंबरी लिहायची होती आणि त्यांनी नोट्स पण काढलेल्या होत्या अशाही आठवणी पण या नंतरच्या आठवणी झाल्या मला तुम्हाला विचारायचं ही लिहून झाली कादंबरी आणि तुम्ही अनेक प्रकाशकांकडे जात होतात प्रकाशक स्वीकारायला तयार नव्हते तेव्हाची काय परिस्थिती तुमची मनोवस्था काय होती तेव्हाची मनोवस्था म्हणजे पुण्यातल्या बहुधाशी सर्व प्रकाशकांची दारं आणि खिडक्या कशा आहेत कुलप कशी आहेत त्यांच्या दालनाकडे जाणारे वाकडे झिने कसे आहेत ते बघून झालेले होते माझे दहा अकरा जो जो प्रकाशकांना आम्ही दिलेली होती कादंबरी त्यातल्या पाच सहा जणांनी न वाजताच परत केली नंतर मला सांगितलं की नवीन लेखक एवढ्या सात आठ फायली लिहून काय दिवे लावणार आहे म्हणून आम्ही पाहिलीच नव्हती असं पहिले प्रकाशक आमचे मधुकाका कुलकर्णी ठरलेले होते श्रीविद्या प्रकाशन खूप जोरात होतं त्या काळात मधुकाकानी कादंबरी वाचलं पहिला भाग त्यांना खूप आवडलं पण त्यांनी सांगितलं की ही निम्मी कादंबरी करून द्या कारण आठशे पानाची कादंबरी काढणं किफायतशीर ठरणार नाही ना ना। त्यामुळं अर्ध तुम्ही पुन्हा एकदा लिहा वगैरे पण तो सगळा पोत त्याचा बिघडला असता आणि एवढी अॅब्रिज करणं शक्य नव्हतं पुन्हा मग आम्ही गेलो तुम्हाला ती अजिबात कमी करायची नव्हती नाही अजिबात कमी करायची पण मग माझगावकरांनी तो धोका पत्करला माझगावकर त्यावेळेला अडचणीत होते हो सुद्धा त्यांनी तो धोका पत्करला आणि कादंबरीचं पुढे काय झालं हा इतिहास आहे मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की कायम तुमच्या बोलण्यामध्ये अशी एक खंत आहे की एवढी लोकप्रिय कादंबरी लिहून किंवा एवढी वाचकप्रिय जशी अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले हिंदीमध्ये अनुवाद झाले माझी पंतप्रधान नरसिंह राव यांना सुद्धा ती आवडली आणि त्यांनी तो ज्ञानपीठातर्फे हिंदी अनुवाद करून घेतला तरी सुद्धा मराठी समीक्षकांनी तुमच्या कादंबरीला या न्याय दिला नाही असं तुमच्या मनात खंत आहे तुम्ही ती बोलून दाखवलेली आहे काय म्हणणं आहे तुमचं त्यावेळेला असं वाटायचं पण नंतर लोकांनी मान्य केलं ही श्रेष्ठ कादंबरी आहे सुरुवातीला मानायला तयार नव्हतं मानायला तयार नव्हते कुठल्याही क्षेत्रात एखादा माणूस नव्यानं झपाट्यानं येतो त्यावेळेला त्याला हे सगळं सण करावंच असं नंतर माझ्याही लक्षात आलं त्यामुळे आपण रागराग करायचं कारण नाही पण तेव्हा तुमचा खूप रागराग व्हायचा हा म्हणजे की दुर्लक्ष असं केलं जायचं त्याचं वाटायचं तसं त्यावेळेस शल्य वाटायचं मला पुन्हा एकदा त्या पाणीपतच्या लढाईकडे वळायचं या तुमच्या पुस्तकाच्या कारण तुमचं पुस्तक हे केवळ पुस्तक, के पुस्तक नाहीये त्याच्याबरोबर तुम्ही एक अनुभव सुद्धा घेताय एक पानिपतचं एक आयुष्य सुद्धा जगताय आताच तुम्ही पानिपतला जाऊन आलात मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अडीचशे वर्षापूर्वी झालेली ही जी लढाई आहे तिच्या खुणा खुणा आजही पाणीपतमध्ये आढळतात म्हणजे पाणीपतच्या उदाहरणार्थ एखाद्याचं पानिपत होणं दीड लाख बांगडी फुटणं भाऊ गर्दी हे शब्द मराठी भाषेमध्ये पानिपतच्या युद्धातून आले आहेत असं अभ्यासक मानतात हा सामाजिक भाषाशास्त्रीय परिणाम तुम्ही कसा अभ्यासता नाही अनेक खाणाखुणा आहेत तुम्ही म्हणाला तस म्हणता तशा भाऊपूर नावाचं गाव आहे तिथे एक दोन गाव आहेत भाऊपूर नाव भाऊंच्या नावावरून भाऊंच्या नावावरूनच पडलेले आहेत त्यानंतर जेव्हा पाणीपतचं युद्धाचं पारडं फिरतंय हे लक्षात आल्यावर पेशव्यांचा सरंजाम लुटलेला होता त्यांच्या घरचं दागदागिने वगैरे तर त्याच्यावरून ते, ते भाऊ किल लूट पडी आहे क्या असा एक हरियाणामध्ये वाक्प्रचार रूढ आहे एवढंच नव्हे आज जोगी नावाचे आपल्याकडे जसे शाहीर असतात तसे जोगी नावाचे शाहीर तिकडे आहेत ते भाऊंचे पोवाडे आज सुद्धा गातात भाऊंची भजनं पण गायले जातात अशा अनेक ठिकाणी हरियाणात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला तर असं वाटतं की भाषेच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेचा हरियाणावर झालेला परिणाम इतकंच नव्हे तर कोल्हापुरी फेटा आम्ही संस्कृतीचा परिणाम हा कोल्हापुरी फेटा आम्ही बांधायची पद्धत आणि हरियाणातले लोक बांधतात ती पद्धत ही एकसारखीच आहे हा आमचाच परिणाम आहे इतकंच काय पण आपले जे ज्येष्ठ इंग्रजी लेखक खुशवंत सिंग यांनी एके ठिकाणी लिहिलेला ले आहे की तानीबाई नावाची एक सुंदर पेशव्यांच्या कुटुंबातली स्त्री तिला अफगाण पळवून नेत होते तेव्हा एका शिकाणी तिच्याबरोबर लग्न केलं आणि ती काहीतरी खापरपंजी वगैरे आहे खुशवंत सिंगांची आणि सिंग त्या वंशातले आहेत म्हणजे एक प्रकारे माझ्यात मराठा ब्लड आहे असं सुद्धा एक दोन ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला होता हे सगळ्या मराठी खाणाकुण आहेत आज रोड मराठा या नावाची जात आहे हे लाखोच्या संख्येनं दरवर्षी चौदा जानेवारीला आज अलीकडं पाणीपात्यावर गोळा होतात तर खऱ्या अर्थी तिथल्या इतिहासावर संस्कृतीवर वेशभूषेवर मराठी संस्कृतीचा खूप परिणाम झाला एक गोष्ट राहिली आमची कुस्ती तिथे गेली का हरियाणातले बघा मल्ल आता ऑलिम्पिक गाजवतायत आपले एशियाड गाजवतायत सगळे हरियाणातले मल्ल आहेत बरोबर महाराष्ट्राची कुस्ती पानिपतच्या निमित्ताने हरियाणात पोचली का हा नक्की पोचली ना नक्की पोहोचली म्हणजे हा सगळा सा, सांस्कृतिक परिणाम म्हणजे युद्धाच्या निमित्ताने मला इथे तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही मगाशी भाऊ गर्दी हा शब्द शब्दाचा आपण उल्लेख केला कायम हा प्रश्न येतो की पानिपतच्या लढाईमध्ये एक ते दीड लाख ते यात्रेकरू त्यांच्याबरोबर गेले होते त्यांची शेवट या मराठा सैन्याला अडचण झाली नाही एवढी संख्या नव्हती यात्रेकरूंची पण एक पंचावन्न ते साठ हजार होते पण त्याच एक ऐतिहासिक कारण आहे की बाजीराव पेशवे उत्तर मोहिमेवर गेले आणि ते मस्तानीच्या प्रेमामध्ये पडले ही पेशव्यांमध्ये चाल कुठून आली आपल्या बरोबर स्त्रिया पोरांचं लटांबर न्यायचं कारण बाजीराव गेला आणि उत्तर उत्तर भारतामध्ये जाऊन बिघडले मस्तानीचं प्रकरण झालं म्हणून बाजीरावांची आई राधाबाई यांनी आपल्या सरदारांना परवानगी दिली की तिथे जाऊन बाहेर बाहेर खेली तुम्ही होता चंगीभंगीचे नाद लागण्याऐवजी तुम्ही मुलं घरची स्त्री घेऊन जात चला मग काही जणांनी घरच्या थोड्या बाहेरच्या मग मुख्य सरदारांनी घेतल्या म्हणून सैनिकांनी